नमस्कार मी डॉक्टर सरवदे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे मानवी भाषेचे स्वरूप या टॉपिकच्या माध्यमातून आपण मानवी भाषेचं जे कार्य आहे ते कार्य आपण समजावून घेणार आहोत तेव्हा या टॉपिकमध्ये भाषा म्हणजे काय भाषा या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि मानव जी भाषा रोज वापरतो त्या भाषेचं नेमकं स्वरूप काय अशा अनेक घटकाबद्दल आपण या टॉपिकमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो मानवी जीवनामध्ये भाषेला अनन्यसाधारण असे स्थान आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण भाषेच्या माध्यमातून अनेक स्वरूपाची कार्य करीत असतो अनेक स्वरूपाची कामे आपण करत असतो भाषेच्या माध्यमातूनच मानवाला आफाट प्रगती करता येते आजपर्यंत मानवानं जी काही प्रगती केलेली आहे जी काही उन्नती केलेली आहे त्याचा मुख्य आधार भाषा आहे अनेक साधना असतीलही पण भाषेच्या माध्यमामुळंच मानवाला ही आपाट प्रगती करता आली आहे भाषेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान निर्माण करता आलं भाषेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान संवर्धन करता आलं जतन करता आलं आणि जे ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे जे ज्ञान आपण निर्माण केलेलं आहे ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं आपल्याला ते संक्रमितसुद्धा करता आलेलं आहे केवळ ज्ञान आहे का तर नाही तर भाषेच्या माध्यमातून आपल्या परंपरा असतील आपली संस्कृती असेल ती आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित करत असतो म्हणजे भाषा जर नसती तर आपण प्राप्त केलेलं ज्ञान आपण निर्माण केलेलं ज्ञान आपण जगलेल्या परंपरा आपण जगलेल्या रूढी या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित करता आल्या नसत्या म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये भाषेचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि ठरत आहे भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या कल्पना असतील आपल्या भावना असतील आपले विचार असतील ते आपण व्यक्त करत असतो कारण व्यक्त होणं ही मानवाची मूलभूत गरज आहे आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आपली जर घुसमट होत असेल आपल्याला जर काही ताणतणाव निर्माण झालेले असतील तर आपण आपल्या मनातली घुसमट आपण दुसऱ्याजवळ बोलून दाखवतो आपलं मन मोकळं करतो म्हणजे हे मन मोकळं करण्यासाठी भाषा मानवाला आवश्यकच असते आणि म्हणून भाषेच्या माध्यमातून केवळ एक नाही तर अनेक स्वरूपाची कामं मानवाला करता येतात तुम्ही एक विचार करून पहा की मानवाच्या जीवनामध्ये जर भाषा नसती तर मानवाचं काय झालं असतं तर मानवाचा विकास झाला नसता मानवाला स्वतःच्या गरजा पूर्णपणे त्याला मिळवता आल्या नसत्या किंवा पूर्ण करता आल्या नसत्या आणि म्हणून मानवाच्या जीवनामध्ये भाषेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे भाषेच्या सहाय्यानेच मानवाला आजची प्रगती करता आली ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून आता आपण भाषा म्हणजे काय हे नीट समजावून घेऊया मित्रांनो भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे भाष म्हणजे काय तर भाष या धातूचा मूळ अर्थ असा आहे तो म्हणजे आवाज उत्पन्न करणे भाष या शब्दाचा अर्थ आवाज उत्पन्न करणे किंवा स्पष्टीकर स्पष्टीकरण देणे असा आहे म्हणजे भाष हा शब्द किंवा भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आणि भाष या धातूचा मूळ अर्थ आवाज उत्पन्न करणे असा आहे या भाष या शब्दाच्या अर्थावरून आपल्या लक्षात आलं असेल की भाषा म्हणजे नेमकं काय आहे तेव्हा ज्या विविध अभ्यासकांनी भाषेच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत या ठिकाणी दोन अभ्यासकांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या मी आपल्यासमोर ठेवतो पहिली व्याख्या के केलेली आहे एडवर्ड सपीर या भाषा अभ्यासकाने एडवर्ड सपीर काय म्हणतात ते असं म्हणतात की कल्पना भावना आणि विचार दुसऱ्यांना सांगण्याचं ध्वनिमय साधन म्हणजे भाषा मानव काय करतो मानव आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या कल्पना तो करत असतो मानवाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा जन्माला येत असतात मानव अनेक अनेक प्रकारचे विचार स्वतःच्या मनामध्ये करत असतो तेव्हा थास्ता। आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावना असतील आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या कल्पना असतील आपल्या मनामध्ये निर्माण झालेले विचार असतील ते दुसऱ्यांना जर सांगायचं असेल तर साधन कोणतं आहे तर भाषा आहे आणि म्हणून या ठिकाणी भाषेला ध्वनिमयी साधन असं म्हटलेलं आहे ध्वनी म्हणजे काय तर आवाज उत्पन्न करणे साधन म्हणजे काय तर साधन या शब्दाचा अर्थ साह्याने आपण कशाच्या साह्याने आपल्या भावना व्यक्त करतो तर भाषेच्या साह्याने आपल्या भावना आपण व्यक्त करतो आपल्या कल्पना भाषेच्या साह्याने आपण व्यक्त करतो आपले विचार आपण भाषेच्या साह्याना व्यक्त करतो आणि म्हणून त्यास ध्वनिमय साधन असे म्हटलेले आहे त्यानंतर आपण दुसरी व्याख्या पाहूया दुसरी व्याख्या क्रू पा कुलकर्णी यांची आहे ते असं म्हणतात की भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ ध्वनींचा समूह होय आता सार्थध्वनी म्हणजे काय तर अर्थपूर्ण ध्वनी आणि व्यवहारास प्रवृत्त करणे म्हणजे काय तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मानव वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करत असतो आणि हे व्यवहार प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला भाषेचा उपयोग होत असतो भाषेचा उपयोग होतो म्हणजे काय तर आपण ध्वनींच्या साह्याने ध्वनींच्या समूहाच्या साह्याने आपण आपली भाषा व्यक्त करत असतो या ठिकाणी एक उदाहरण मी दिलेलं आहे उदाहरण आहे कमळ आता कमळ या शब्दामध्ये तीन ध्वनी आहेत क म आणि ल आता हे तीन ध्वनी जर आपण स्वतंत्र उच्चारले तर त्याला काहीच अर्थ नाही पण हे तीन ध्वनी जर आपण समूहाने उच्चारले तर त्या ध्वनींच्या समूहाला एक विशिष्ट असा अर्थ प्राप्त होतो आणि म्हणून आपल्याला जर काही व्यवहार पूर्ण करायचे असतील तर ते व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपल्याला ध्वनींचा समूह उच्चारावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी भाषा म्हणजे काय ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल त्यानंतर आपण मानवी भाषेचं नेमकं स्वरूप काय आहे या मुद्द्याकडं वळणार आहोत पण त्या अगोदर आपण मानवी भाषा म्हणजे काय हे नीट समजवून घेऊया तर मानवी भाषा म्हणजे काय तर मानवाने स्वतःशी व इतरांशी भाषेच्या साह्याने केलेले संप्रेक्षण जे असते त्याला आपण मानवी संप्रेक्षण असे म्हणतो म्हणजे मानवाने स्वतःशी व इतरांशी जे संप्रेक्षण केलेलं असतं भाषेच्या साह्याने त्या संप्रेक्षणाला आपण मानवी संप्रेक्षण असं म्हणतो मानव स्वतःशी संप्रेक्षण करतो का तर हो मानव जेव्हा मनातल्या मनात विचार करतो तेव्हा त्याला भाषा आवश्यक असते मानव जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा सुद्धा त्याला भाषा आवश्यक असते म्हणजे मानव जेव्हा चिंतन करत असेल मानव जेव्हा विचार करत असेल तेव्हा विचार करण्यासाठी चिंतन करण्यासाठी स्वप्न पाहण्यासाठी सुद्धा मानवाला भाषेची आवश्यकता असते आणि इतरांशी म्हणजे काय तर आपण आपण सोडून जेव्हा आपण दुसऱ्याशी संपर्क करतो आपण संप्रेक्षण साधतो तेव्हा मानव हा भाषेच्या साहाय्यानं संप्रेक्षण करत असतो आणि म्हणून मानव स्वतःशी व इतरांशी ज्या भाषेच्या साहाय्यानं संप्रेक्षण करतो त्या संप्रेक्षणाला आपण मानवी संप्रेक्षण असे म्हणतो किंवा त्याला मानवी भाषा असं आपण म्हणतो आता यानंतर आपण मानवी भाषेचे स्वरूप पाहूया पहिला मुद्दा आहे मानवाला आपले जीवन समाजात व्यतीत करावे लागते मानव जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत मानवाला समाजात राहावं लागतं समाजाशिवाय मानव हा प्राणी राहू शकत नाही आणि म्हणून मानवाला आपलं संपूर्ण आयुष्य समाजामध्ये व्यतीत करण्यासाठी भाषा आवश्यक आहे भाषा जर त्याच्याकडं नसेल तर तो आपलं आयुष्य नीटपणे व्यतीत करू शकणार नाही मग भाषा शिकण्यासाठी काही शिक्षण घ्यावं लागतं का तर अजिबात नाही अडाणी माणूससुद्धा भाषा शिकतो आणि सुशिक्षित माणूससुद्धा भाषा शिकतो तेव्हा भाषा शिकण्यासाठी कुठल्याही शाळा महाविद्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही माणूस हा अनुकरणानं भाषा शिकतो माणूस हा ऐकून ऐकून भाषा शिकतो तेव्हा मित्रांनो मानवाला आपलं जीवन समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं व्यतीत करायचं असेल तर भाषा आवश्यक असते त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जीवन जगताना भाषेची नितांत गरज असते तुम्हाला माहिती आहे की आपल्याला साधी साधं जेवण करायचं असेल पाणी प्यायचं असेल मित्राला काही सांगायचं असेल तर आपल्याला भाषा आवश्यक असते भाषेशिवाय आपण कुठलीही गरज पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्र हे भाषेनं व्यापलेलं आहे मग ते साहित्य असो समाजकारण असो राजकारण असो कला असतील क्रीडा असेल संस्कृती असेल ज्ञानक्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल कुठलंही क्षेत्र घ्या उद्योग क्षेत्र असेल आरोग्याचं क्षेत्र असेल कुठलंही क्षेत्र घ्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेनं आपलं स्थान अतिशय महत्वाचं करून ठेवलेलं आहे प्रत्येक क्षेत्र भाषेनं व्यापलेलं आहे पुढचा मुद्दा आहे प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी भाषेची आवश्यकता असते ही गोष्ट खरी आहे आज मानवाला कोणतीही गोष्ट भाषेशिवाय पूर्ण करता येत नाही आणि म्हणून मानवाच्या जीवनामध्ये भाषेचं स्थान हे महत्वपूर्ण राहिलेलं आहे आणि पुढे सुद्धा ते राहणार आहे पुढचा मुद्दा आहे भाषेच्या आधारे आपला विचार दुसऱ्याला कळवता येतो बरोबर आहे आपल्या मनामध्ये कितीही चांगला विचार असेल कितीही श्रेष्ठ विचार असेल तर तो भाषेच्या माध्यमातूनच आपल्याला सांगता येतो आणि दुसरी गोष्ट केवळ चांगलेच विचार दुसऱ्याला सांगता येतात असं सा नाही मानवाच्या मनामध्ये सतत चांगले विचार येत असतात वाईट विचार येत असतात चांगल्या भावना येत असतात वाईट भावना येत असतात या भावना असतील हे विचार असतील आपण भाषेच्या माध्यमातूनच दुसऱ्याला सांगू शकतो भाषेच्या सहाय्यानं आपण दुसऱ्यावर प्रेम करतो भाषेच्या साह्यानं आपण दुसऱ्यांना शिव्यासुद्धा देतो भाषेच्या साहाय्यानं आपण अपमान करतो लोकांचा तिरस्कार करतो भाषेच्या साह्यानं आपण खोटेसुद्धा बोलतो आपण कविता करतो आपण लेख लिहितो अहो भाषेच्या साह्यानं आपण काय करत नाही भाषेच्या सहाय्यानं आपण अनेक प्रकारच्या गोष्टी करत असतो आणि म्हणून मानवाच्या जीवनामध्ये भाषा ही अनन्यसाधारण आहे हे आपल्या लक्षात येतं पुढचा मुद्दा आहे मानवाचं सर्वाधिक संप्रेक्षण हे भाषेच्या आधारेच होतं ही गोष्ट खरी आहे मानवाच्या जीवनामध्ये सर्वाधिक जर काय महत्वाचं असेल तर ती भाषा महत्वाची आहे प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी मानवाला भाषेचा उपयोग करावाच लागतो आणि म्हणून मानवाच्या आयुष्यामध्ये असं म्हणा किंवा मानवाच्या जीवनामध्ये म्हणा सर्वाधिक संप्रेक्षण हे भाषेच्या माध्यमातूनच होत स्वतःची भावना व्यक्त करणं हा संप्रेक्षणाचा मुख्य उद्देश मांडलेला आहे म्हणजे मानवाच्या मनामध्ये चटकन इच्छा निर्माण झाली तर तो व्यक्त करू शकतो आणि म्हणून संप्रेक्षणाचा मुख्य उद्देश काय तर व्यक्त होणं आणि व्यक्त होणं ही मानवाची मूलभूत गरज आहे मग कोणत्याही प्रकारचं व्यक्त होणं असू द्यात व्यक्त होणं ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि ही मूलभूत गरज जर पूर्ण करायची असेल तर भाषा आवश्यक आहे आता या ठिकाणी असं म्हटलं आहे की भावना अनेक प्रकारच्या असतात होय भावना चांगली असू शकते भावना वाईट असू शकते ती भावना व्यक्त करायचं का नाही हे सर्वस्वी मानवावर अवलंबून असतं मात्र जेव्हा त्याला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा मात्र त्याला, त्याला भाषा आवश्यक असते म्हणजे भाषेच्या सहाय्यानं आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येतात मानवी मनातील जळमट असतील तर ते व्यक्त करून आपलं मन मोकळं करता येतं एखाद्याबद्दल आपल्याला जर काही दिलासा द्यायचा असेल एखाद्या माणसाला तर आपण भाषेच्या माध्यमातून त्याला आपण दिलासा देऊ शकतो आणि आपल्याला स्वतःला सुद्धा आपण दिलासा मिळवू शकतो मित्रांनो आजचं जग हे फार पुढं गेलेलं आहे एकविसावं शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं शतक म्हणून आपण त्याची गर्जना करतो हो, आहोत त्याचा गौरव आपण करतो हो, आहोत ही गोष्ट खरी आहे पण आजच्या एकविसाव्या शतकामध्ये जे अत्याधुनिक साधनं आलेली आहेत मग त्यामध्ये व्हॉट्सअप असेल त्यामध्ये फेसबुक असेल त्यामध्ये ईमेल असेल इंस्टाग्रमाग्राम असेल ट्विटर असेल किंवा मेसेज असतील हे ही जर आपण सगळी अत्याधुनिक अत्याधुनिक साधनं पाहिली तर या प्रत्येक साधनामध्ये भाषा आवश्यक आहे भाषेशिवाय आपण व्हॉट्सअप करू शकत नाही भाषेशिवाय आपण फेसबुक करू शकत नाही भाषेशिवाय आपण मेल करू शकत नाही इंस्टाग्रामवर पोस्ट लिहू शकत नाही एखाद्याला मेसेज पाठवू शकत नाही ट्विटरवर आपण व्यक्त होऊ शकत नाही म्हणजे आज अत्याधुनिक साधनं जरी कितीही निर्माण झाली असली तर त्या सर्व साधनांमध्ये भाषा अनिवार्य आहे भाषा अपरिहार्य आहे भाषा आवश्यक आहे या सगळ्या अत्याधुनिक साधनामध्ये भाषेनं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे तेव्हा मित्रांनो काळ कितीही बदलला काळ कितीही पुढं गेला तरी आपल्याला भाषेला सोबत घ्यावं लागणार आहे ही गोष्ट आपण नीट लक्षात ठेवणं आवश्यक आहे तेव्हा मित्रांनो आजचा हा टॉपिक पाहिल्यानंतर आपल्या हाती काय येतं ते एकदा आपण पाहूया म्हणजे आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण निष्कर्ष पाहूया पहिला निष्कर्ष असा आहे मानवी भाषेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं दुसरा निष्कर्ष आहे मानवी भाषेचं कार्य आपल्याला समजून घेता येतं तिसरा निष्कर्ष आहे भाषेशिवाय मानवाची प्रगती अशक्य आहे त्यानंतर पुढचा निष्कर्ष आहे भाषा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि शेवटचा निष्कर्ष आहे मानवी जीवनातील भाषेचा आवाका आपल्या लक्षात येतो म्हणजे हा टॉपिक आपण समजून घेतल्यानंतर मानवी भाषेचं कार्य मानवाच्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते तेव्हा आपण जी भाषा बोलतो आपण जी भाषा वापरतो ती भाषा टिकली पाहिजे मग ती भाषा प्रमाण भाषा असो की बोलीभाषा असो कारण या भाषेच्या सहाय्यानेच आपल्याला पुढची प्रगती करावी लागणार आहे आणि आपण जी भाषा बोलतो ती पुढं संक्रमितसुद्धा झाली पाहिजे ती जतनसुद्धा झाली पाहिजे तिचं संवर्धन झालं पाहिजे तर आणि तरच आपली भाषा टिकणार आहे आपलं ज्ञान आपल्या परंपरा आपली संस्कृती आपल्याला पुढं घेऊन जायची असेल आपल्या पुढच्या पिढीकडं सोपवायची असेल तर भाषा आवश्यक आहे आणि त्यासाठी आपली भाषा जगली पाहिजे आपली भाषा जिवंत राहिली पाहिजे याचं महत्त्व आपल्याला आजच्या या टॉपिकमधून मिळालं असेल अशी माझी खात्री आहे तेव्हा आजच्या या टॉपिकमधून आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत तेव्हा मित्रांनो अशाच आणखीन काही भाषेच्या संदर्भातल्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत आणि तुम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवणार आहात अशी माझी खात्री आहे तेव्हा मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पण थांबण्यापूर्वी आपल्याला एक संदेश आहे की घरी राहा सुरक्षित रहा सुरक्षि आणि छानपैकी राहा आणि हे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत राहा म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाबद्दल सतत जागरूक राहता येईल तेव्हा मित्रांनो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद